जे काही हवंय ते ZEE5 ऍप वर ZEE5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय आलं? नाही काय नाही. एवढे अस्वस्थ का आहात मग तुम्ही? बरं वाटत नाहीये का? नाही तसं काय नाही, बरं आहे मी. अहो काय झालं सांगा ना. सांगितलं ना आरती, काय नाही झालंय. आरती मनूचा काही फोन आला होता का? मी केला होता तिला फोन, पण तिने उचलला नाही. तुझं तिच्याशी बोलणं झालं तर मला सांग. तुम्हाला काय बोलायचं का तिच्याशी? नाही. तिचा डान्सचा कार्यक्रम कालच झाला ना. ती आज घरातली सगळी कामं करत असेल, नाहीतरी बाईसाहेब स्वस्त बसू शकत नाहीत ना. काय काय झालंय तुम्हाला? तुमचं काय बिनसलंय का? हा तुमचा चेहरा का पडला एवढा? कसलं टेन्शन आहे का तुम्हाला? आरती तुला नाही सांगितलेलं कळत नाही का? सारखं सारखं तेच काय विचारते तू? अहो मग ओरडताय कशाला? शांतपणे नाही सांगू शकत. राजवीर तुमचं रुमाल आणि वॉलेट तिकडे खालच्या ड्रॉवर मध्ये. उठवलं नाही तुम्ही मला? विसरलो. तुम्ही विसरला? सॉरी. सॉरी कशासाठी म्हणताय? मी सहज विचारलं. आणि गोऱ्याला एवढा वेळ का झाला तुम्हाला? म्हणजे ब्रेकफास्ट मागाशीच झाला, मला वाटलं कॉफी घेऊन याल माझ्यासाठी. आता जरा आवरावर करत होते, घेऊन येते कॉफी. नाही नंतर आणली तरी चालेल, पण काय झालं, कसला विचार करताय एवढा? नाही काय. ओके मग आजचा काय प्लॅन? राजवीर मी आज नायगावला चालले, थोडे दिवस तिथेच राहीन. कशासाठी? कशासाठी म्हणजे जाऊ नाही शकत मी, माहेर येते माझं. बरेच दिवस झाले आई बाबांना भेटून म्हणून चालले. नाही तसं काही नाही, पण असं अचानक का जायचंय? काय नाही सहज वाटलं म्हणून चाललंय. म्हणवा ही बॅग राहू दे, मी काय म्हणतोय ते ऐका माझ. बोला ना. म्हणजे असं अचानक काय झालंय? तुम्हाला राग आलाय का माझा? नाही असं काही नाही. मग कशाला जात आहे? नका ना जाऊ. राजवीर मला जायचं आहे.